आबा काका गटात पुन्हा संघर्ष. माजी खासदारांकडून राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाण. सुमनताई आणि रोहित पाटलांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन. तर रोहित पाटील भंपक असल्याची संजय काका पाटलांची टीका. सांगलीच्या कवटे महांकाळमध्ये आबा आणि काका गट संघर्ष पुन्हा उफाळून आलाय. भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आर आर पाटील गटाच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप करत आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटलांनी थेट कवटे महांकाळ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. सकाळच्या सुमारास संजय काका पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून माजी उपनगराध्यक्ष अय्याजमुल्ला आणि त्यांच्या आईला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करत संजय काका पाटील आणि कार्यकर्त्यांवर कारवाई करावी अशी मागणी करत सुमनताई पाटील आणि रोहित पाटलांनी ठिय्या आंदोलन केले. तर कवठे महांकाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष निवडणुका पार पडत असून नगरसेवक आपल्या बाजूने येत असल्याच्या रागातून हे कृत्य केलं आहे आणि याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलंय आणि या मतदारसंघात कोणत्याही प्रकारची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही हा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचं रोहित पाटलांनी स्पष्ट केलंय. तर यावरून संजय काका पाटलांनी मारहाण प्रकरणी रोहित पाटील यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या स्वीय सहाय्यकाला आधी मारहाण करण्यात आली होती आणि त्याचा जाब विचारण्यास गेलो असता अरेरावीची भाषा झाली आणि यातून आपल्या कार्यकर्त्यांनी अय्याजमुल्ला यांच्या कानशिलात लगावली. आपण ते नाकारत नाही पण काही भंपक लोक त्याचं राजकारण करत आहेत असा आरोप संजय काका पाटलांनी केला आहे. दरम्यान संजय काका पाटलांनी केलेल्या खुलास्यावरून रोहित पाटलांनी पलटवार करत त्यांच्या पीएला कोणत्याही प्रकारची मारहाण झाली नाही तसेच या मतदारसंघात आता माफियाविरुद्ध सर्वसामान्य असा संघर्ष सुरू झाला आहे. आपल्यावर भंपक म्हणून टीका केली म्हणून आपण भंपक होत नाही. कोणी भंपक आहे हे लोकसभेला जनतेनं दाखवून दिलेलं आहे. आगामी विधानसभेला देखील दाखवून देतील असा पलटवार त्यांनी केला आहे. आज कवठे महांकाळ शहरामध्ये नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक चालू होती आणि त्या दरम्यान काही घटक शहरातले चांगल्या पद्धतीने मदत करतायत. बहुसंख्येनं नगरसेवक आमच्याकडे पुन्हा येत आहेत हे लक्षामध्ये आल्यानंतर थोडासा राग मनामध्ये घेऊन ते काही लोकांच्या घरी गेले. काही लोकांना फोन करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पक्षाचे आमचे नेते आणि माजी उपनगराध्यक्ष अय्याजमुल्ला यांच्या घरी सकाळी 7 वाजता जात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण करण्यात आली. यामध्ये खासदार साहेब आणि त्यांच्या माजी खासदार आणि त्यांचे कार्यकर्ते असे सगळे एकत्रित मिळून साधारण 9 ते 10 लोक जाऊन या सगळ्या कुटुंबियांना मारहाण केल्याचा प्रकार घडला. हे सगळे निदर्शनास थोडंसं आमच्या सर्वांच्या उशीरा आलं पण आम्ही सगळे आज इथं एकत्रितपणाने येत कायदेशीर मार्गाने या सगळ्या गोष्टीवरती कारवाई झाली पाहिजे. किंबहुना अशा पद्धतीची कुठलीही दडपशाही हा मतदारसंघ खपवून घेणार नाही हे दाखवून देण्यासाठी इथं आलेलो. माजी खासदार संजय काका पाटील यांनी सांगितलं की मी त्यांच्या पीला पोहळ म्हणून त्यांना ते कधी मारहाण केली होती काल. आता आपण मला सर्वांनी सांगण्याची एक आवश्यकता आहे. मला इथे कुठून तरी कळालं माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की अशा अशा पद्धतीनं मारहाण केली असं ते सांगतायत. आता या मतदारसंघातल्या सुज्ञ जनतेला ते माहिती आहे की अशा पद्धतीनं कोण वागू शकतो कोण अशा पद्धतीनं मारहाण दमदाटी अशा पद्धतीचं राजकारण या मतदारसंघामध्ये कोण करतं. तर मग आम्ही किंवा या मतदारसंघातली जनता असल्या कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे हे खोट्या पद्धतीचे आरोप करण्याचा प्रयत्न करतात त्याला या मतदारसंघातली जनता थारा देणार नाही हा विश्वास मला. ते म्हणतात की मी गेलो तर मी नाकारत नाही आहे पण मी त्यांना समजावून सांगितलं. माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना 2 मुसकाडी मारल्यात आणि काही भंपक लोक याचा राजकारण करत आहेत. आता ते आमच्या पक्षाचे नेते आहेत. 2 कानाखाली घरात जाऊन मरणं हा त्यांच्या मते गुन्हा नसेल किंवा चुकीचं नसेल किंवा कायद्यात बसते असं जर त्यांना वाटत असेल तर थोडाफार कायद्याचा अभ्यास त्यांनी करण्याची आवश्यकता आहे. ट्रेसपासिंग अलाउड नसतं. घरात कुणाला जाऊन 2 मुसकाड मारणं हे जर गुन्हा याच्यावरती होऊ शकत नसेल असं त्यांना वाटत नसेल तर अशा ज्ञानाला माझा सलाम आहे. एक पुन्हा या मतदारसंघामध्ये आबा आणि काकागट संघर्ष आबा आणि काका असा संघर्ष म्हणण्यापेक्षा मी सर्वसामान्य विरुद्ध अहंकारी माणसं असा मी संघर्षाला या नवीन नाव देईल. आज एका बाजूला सर्वसामान्य माणसं जे आमच्या बरोबर आहेत आम्ही ज्यांच्या बरोबर आहे अशी सगळी सर्वसामान्य एका माणसं एका बाजूला
आणि एका बाजूला तालुक्यातला माफिया, तालुक्यातला गुंडशाही प्रवृत्तीचे लोक, तालुक्यातली अहंकारी लोक आणि या सत्तेचा मात चढलेले लोक एका बाजूला, आणि आबा काका विरुद्ध नव्हे तर सर्वसामान्य माणसं विरुद्ध माफिया अशा पद्धतीचं स्वरूप मी निश्चितपणाने लढायला देईन. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काल संध्याकाळी सायंकाळी म्हणजे संध्याकाळी माझ्या पीए जो आहे खंडू होवाळे म्हणून, त्या पीएला या दोघा तिघांनी थांबवून काल रात्री मारहाण केली. रात्रीची वेळ होती, वाद होऊ नयेत, भांडण होऊ नये म्हणून पीएनं काय रात्री कुणालाही सांगितलं नाही. सकाळी लवकर माझ्याकडे तो आला आणि मला रात्री मारहाण केलेली आहे. आयाज आणि त्याच्याबरोबर दोघं जण होते, त्यामध्ये त्यांनी ते बाळासाहेब पाटलांचं एक नाव घेतलेलं आहे आणि पिंटू कोळेकर, अशी तिघं थांबल्यामुळं ह्याला थांबवलं आणि तिथं मारहाण केली. सकाळी मी विचारायला गेलो, त्यावेळेला सुद्धा अतिशय अर्वाच्यपणानं मी त्याच्या घरी गेलो. माझ्या पीएपर्यंत मारहाण करण्याची मजल जर यांची होत असेल तर ही गोष्ट चांगली नाही. आणि तो दलित समाजाचा माझा पीए आहे, तुला काय विचारायचं असेल ते आम्हाला विचार. त्यावेळी उद्धटपणाची भाषा आली, एकेकाला ताणून मारायची, आम्ही सांगितलेलं आव्हान दिलेलं आहे, पुन्हा आज सांगतो, अशा पद्धतीनं पुन्हा अरेरावीची अंगावर येण्याची भाषा ज्यावेळी झाली त्यावेळेला माझ्याबरोबर असणाऱ्या मुलानं त्यांना दोन मुस्काळीत मारण्यात ही वस्तुस्थिती आहे, नाकारत नाही. आणि रात्री हे प्रकार घडण्याचं कारण, रात्री माझ्या पी एल आयनी मारहाण केलेलं आहे, आमची फिर्याद दाखल एक अर्ध्या पाऊन तासात आम्ही करतोय. वाद वाढू नयेत, गावागावात तणाव वाढू नये म्हणून आम्ही त्या गोष्टी पांघरून घालायचा प्रयत्न केला. पण काही भंपक माणसांना हे राजकारण करायची इच्छा होती असं मला दिसतंय, तेव्हा आम्ही या भूमिका निश्चितपणानं आमच्या मांडून पोलीस स्टेशनला आमची फिर्याद दिली जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.